आज खेकड्याचा रस्सा बनवणार आहे मी. बाजारातून खेकडे आणलेत, बरेच मोठे आहेत ते. नांग्याची साईज बघितली की तुम्हाला कळेलच केवढे मोठे आहेत. साफ करून घेतलेत. वरची जी पाठ आहे, एक पाठीवरचं जे कवर आहे ते काढून टाकलं आहे. इकडे जे धागे असतात ते काढून टाकलेत. नांगे पाय सगळे वेगळे करून पाठ हक्कीच ठेवली आहे मी. नांगे ठेवलेत, हे पाय वेगळे केलेत. स्वच्छ 7 ते 8 पाण्याने धुवून घेतलेत, कारण त्यात वाळूचे कण असू शकतात. काळ्यापाठीचे खेकडे खूपच चवीला चांगले लागतात. आता हे खेकड्याचे पाय आहेत, हे आपण पहिले मिक्सरला वाटून गाळून घेणार आहोत. आपण आता ती दुसरी प्रोसेस करायला घेऊया. चला मग, इथे माझ्याकडे 14 खेकडे आहेत. त्यासाठी मी मसाला तयार करते. ही अर्धी वाटी नारळाचा खोबऱ्याचा किस आहे, ओल्या नारळाचा. एक कढीपत्त्याचं हे आहे पानं. कोथिंबीर घेतली थोडीशी एवढीशी. ह्याला लसूण जास्त लागतो. लसूण 1 गड्ड्यापेक्षा थोडा जास्त, म्हणजे 1.5 गड्डा लसूण आहे. 1 चमचा जिरे आहे. 1.5 इंच आला आहे. हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. एकदम बारीक करायचं आहे. मसाला चांगला बारीक वाटून घेतला आहे. हा मसाला आपण दुसऱ्या भांड्यात काढू. मिक्सरच्या भांड्यात मी आता हे खेकड्याचे पाय टाकते. हे खेकड्याचे पायसुद्धा थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे. ह्यात मी जवळजवळ 2 पेले पाणी टाकते, म्हणजे 2 कप. खेकड्याचे पाय मी वाटून घेतले मिक्सरला चांगले. 2 कप पाणी टाकून हे जे सूप गाळायचं गाळणं असतं, त्या गाळण्यामध्ये टाकून आपण ते चमच्याने असं फिरवून त्याचं जे ज्यूस आहे तो काढून टाकू. ह्याच्यात वेगळा करूया. कम्प्लीट त्याचा रस काढायचा आहे. ह्या रसमध्ये भरपूर चव येते त्याच्याने. आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकतोय. मिक्सरच्या भांड्यात टाकले हे. आता ह्यात मी परत 2 कप पाणी टाकून मिक्सरला लावणार नाही आहे, पण हातानेच चुरून घेणार आहे. तर पाणी टाकून असं हाताने जसं दाबून घ्यायचं, म्हणजे त्यातला जो रस आहे तो पूर्णपणे निघून येतो. परत गाळण्यात टाकायचं आहे आणि पुन्हाही आपल्याला गाळून घ्यायचं आहे. खेकड्याच्या पायाचा रस काढून बाजूला ठेवते. आता खेकडा फोडणीला टाकते. गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. त्यात मी पळीभर तेल सोडते, 1 डाव पळी. तेल तापले. आता त्यात मी 1 कढीपत्त्याची अख्खी काडी टाकते. कढीपत्त्याची 1 दांडी. कढीपत्ता फोडणीला घातल्यावरती मी 2 कांदे घेतले बारीक चिरून. मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक कापून घ्यावे. कांदे चांगले गुलाबी रंगावरती परतावे. आज माझी मैत्रीण आहे बरं का मध्ये मध्ये बोलायला. एकीकडे मी एवढं पातेल्याभर पाणी गरम करायला ठेवते. कांदा चांगला परतून झालाय गुलाबी रंगावर. आता ह्यात मी 3 मध्यम आकाराची टमाटे घेतले, ते पण बारीक कापून घेतले. हे सुद्धा आपण चांगले नरम होईपर्यंत परतून घेणार आहोत. तरी अरुणा, तू किती वर्षाने खातेस खेकडे? 2-3 वर्ष झाले खाल्ले. 2-3 वर्षापूर्वी मी माडला खाल्ले होते. आज माझ्या हातचे खाणे म्हणजे बाचीकडे गेले होते ना समुद्रातले, रात्री कपडे सुंदर झालं होतं खेकड्याचा मतमत असं झालं. पण मी फिरायला गेली ना, त्याने कसे केले मला माहित नाही. अच्छा, माझ माझ्याकडे शिकून जात. टमाटा चांगला परतून झालाय. आता मसाले टाकूया. 1/2 चमचा हळद, 1.5 चमचा आपण धन्याची पावडर टाकतोय. 1 चमचा तिखट मसाला आहे घरचा. 2 चमचे मालवणी मसाला टाकते आणि 1/2 चमचा गरम मसाला. हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे. आपण थोडं पाणी टाकायचं आहे आपण आणि हा मसाला चांगला परतून घ्यायचा.
मसाला चांगला 2-3 वेळा पाणी टाकून परतून घ्यायचं आपण. मसाल्याला तेल सुटलं पाहिजे. मसाल्याला चांगलं तेल सुटले बघा. आता ह्यात आपण नांगे आणि पाठ खेकड्याची हे सगळं टाकूया. खेकडे चांगले 7 ते 8 मिनिट आपण परतून घेऊ. खेकडे चांगले 7 ते 8 मिनिट परतलेत. आता ह्यात आपण 1 चमचा मीठ टाकू. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपण हा जो मसाला तयार केला होता हा मसाला आपण टाकूया. आणि हा मसाला टाकून पण चांगलं परतून घेऊया. मसाला वाटताना मी पाण्याचा भरपूर कमी वापर केला आहे, कारण जर पाणी जास्त वापरलं तर मग परतताना परत जास्त पाणी सुटतं आणि ते पूर्ण आटवायला लागतं आपल्याला. मसाले वगैरे छान परतले ना तरच सगळ्या गोष्टी कशा सुंदर चविष्ट होतात एकदम. मसाला पण चांगला मी 5 मिनिटं परतून घेतला आहे. आता आपण जो खेकड्याच्या पायाचा रसा काढला होता हा आपण ह्यात टाकूया. खेकड्याला चांगली उकळी आली. आता मला खेकड्याचा रस प्यायला भरपूर आवडतो म्हणून मी ह्यात आता गरम पाणी टाकणार आहे. आता ह्या खेकड्याच्या रशाला 15 ते 20 मिनिटं आपण अशीच उकळी येऊन देणार आहोत. कमी झालं पाणी तर आपण परत गरम पाणी टाकणार आहोत. हा मात्र उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला मिडियमवरती ठेवायचा आहे, फास्ट ठेवायचा नाही आहे, नाहीतर आमटी पूर्णच आटून जाईल. 10 मिनिटं खेकडा आपण असाच उघड्यावरती शिजवलाय. आता खेकड्यावरती आपण झाकण लावूया आणि एकदम मंद गॅस करून परत 10 मिनिटं आपण ठेवूया. झाकण काढून बघूया. खेकड्याचा रस आपला तयार आहे. आता आपण थोडंसं टेस्ट करून बघूया ह्यात मीठ चटणी व्यवस्थित आहे की नाही. एकदम व्यवस्थित झालंय. चटणी मीठ वगैरे सगळे व्यवस्थित झाले आणि खूपच छान लागतोय खेकड्याचा रस. आता आपण हा दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. नांगे तर इतके छान लागतात म्हणून सांगू. खेकड्याचा रस आपला तयार आहे. भाकरी भात कशा बरोबरही खा असाच रस्सा आपला खूपच टेस्टी लागतो.